काल सायंकाळी बिरवाडी बाजारपेठेतील एका मोबाईल शॉपिंगमध्ये दोन तरुणांनी दारू पिऊन राडा केला. बिरवाडी शहरातील श्री स्वामी मोबाईल शॉपिंगमध्ये सायंकाळच्या सुमारास दोघा तरुणांनी शॉपिंग मालक व कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोघांनी दारूच्या नशेत दुकानात प्रवेश करून मोबाईल रिचार्ज करण्याकरिता सांगितले असता शॉपेतील कामगाराने आमच्या इथे मोबाईल रिचार्ज होत नाही, मोबाईल दुरुस्ती होतो असे सांगितल्यानंतर आरोपींनी कामगाराच्या तोंडावर मोबाईल फेकून मारला व मालकासह दोघांना बेदम मारहाण केली. मोबाईल शॉपे मालक सागर संजय जाधव व कामगार ऋतिक संजय पवार दोघेही राहणार ढालकाठीही जखमी झाले आहेत. तर आरोपी कैलास भागोजी जगताप राहणार साकडी व विनेश विनोद सकपाळ राहणार भिवगर अशी आरोपींची नावे असून दोघांविरोधात महाडएमआयडीसी पोलीस ठाणा येथे भादवीस कलम 452 324 504 507 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडएमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी ढेपे हे सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.